हंपीत फिरता फिरता आपण पोचतो हंपीजवळील कडेलकालू या हंपीमधल्या सर्वात मोठ्या गणपती मूर्तीजवळ. अखंड पाषाणात कोरलेली ही मूर्ती अतिशय देखणी आणि सुंदरच आहे. This is Ganesha. This is the largest Ganesha in Hampi. This Ganesha is built in by 15th century on second day banaya. This Ganesha only for royal family puja karta tha aur common people aur is small Ganesha puja karta. This is the Kandekala Ganesha. Pehle Ganesha puja karke baad mein Virupaksha mandir mein jata tha royal family. There is the Virupaksha temple. That is the biggest temple in Hampi. This andar mein shivlinga is made of swayambhu shivlinga. This is for Hampi village. That is Hampi bazaar. The Hampi bazaar is a market. In this market, gold, diamond, sell Karnataka. This is the Hampi village. And the shikar, Karnataka, biggest shikar. Oh, shikar ka shad, image ulta dikta. कर्नाटक मधील हंपी मध्ये असलेले हे मंदिर शंकराला वाहिलेलं असून त्याची निर्मिती देवराया दोन या विजयनगरी साम्राज्याच्या राजाच्या काळात झालेली आहे. ह्या मंदिरावर असलेली शिल्पकला, त्यांच्या निर्मितीमध्ये वापरलं गेलेलं गणित, त्यातलं स्थापत्यशास्त्र, अभियांत्रिकी, विज्ञानाचा भाग आजही एक रहस्य आहे. रहस्य यासाठी की आज विज्ञानाच्या कक्षेत काही प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला तरी ह्या सर्व गोष्टी 700 ते 1200 वर्षापूर्वी कशा शक्य झाल्या असतील याचं उत्तर आज कोणीच देऊ शकत नाही. विरूपक्ष मंदिराचा हा पूर्वेकडचा प्रवेशद्वार. ह्या गोपुराची उंची आहे जवळजवळ 52 मीटर आणि हा गोपूर तब्बल 9 मजल्यांचा आहे. याची निर्मिती जवळपास 700 वर्षापूर्वी झाली असून सुस्थितीत उभा आहे. यात काही दैवी शक्ती वगैरे नसून त्या काळी बांधकाम करण्यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आणि विज्ञान कारणीभूत आहे. भारतात मंदिराची निर्मिती 1000 वर्षापासून झालेली आहे आणि कित्येक मंदिरांना 1000 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे. इतक्या प्रचंड कालावधीनंतर सुद्धा यातील अनेक मंदिराचं सौंदर्य आजही टिकून आहे. यातील प्रत्येक मंदिरही आपल्यामागे काही ना काही इतिहास, पौराणिक कथा, भूगोल, स्थापत्यशास्त्र, कला, संगीत, शास्त्र ते विज्ञान आणि तंत्रज्ञान घेऊन आजही काळाच्या कसोटीवर उभा आहे. विरूपाक्ष मंदिरामध्ये तंत्रज्ञानाचा एक आविष्कार आपल्याला बघायला मिळतो. ह्या गोपुरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या मंदिराच्या एका भागात या गोपुराची सावली उलट पडते. मंदिराच्या उजव्या बाजूने मागे आलो मंदिराच्या मागे की त्याने असे ॲरो केलेत आणि मी जो दरवाजा लागतो मंदिराच्या बाहेर पडण्यासाठी ते बाहेर न पडता उजव्या हाताला एक खोली आहे, अंधारी खोली, त्यात ही प्रतिमा दिसते. हा भाग मंदिराच्या आतल्या बाजूस आहे त्यामुळे अशी सावली कशी काय पडत असेल या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला पिन होल कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान समजून घ्यावं लागेल. प्रकाश पडणाऱ्या एखाद्या पडद्यावर असणारं एखादं लहान छिद्र त्यावर पडणाऱ्या सर्व प्रकाशाला एकत्रित एका ठिकाणी करून समोर असणाऱ्या गोष्टीची प्रतिमा बनवू शकते. एखादी चांगली प्रतिमा मागच्या बाजूस निर्माण होण्यासाठी या छिद्राचा आकार आणि मागच्या पडद्याचं त्याच्यापासून असलेलं अंतर याचं गुणोत्तर साधारण 1/100 कमी असणं गरजेचं आहे. विरूपाक्ष मंदिराच्या गोपुरामुळे सूर्याची किरणे अडवली जातात पण गोपुराच्या बाजूने येणारी सूर्यकिरणं मात्र मागे असलेल्या मंदिरावर पडतात. मंदिर बांधताना एक छोटं छिद्र त्यात योग्य ठिकाणी बसून पिन होल कॅमेरा तंत्रज्ञान वापरून त्याची प्रतिमा मागच्या भिंतीवर उलटी उमटेल अशी रचना केलेली आहे. कॅमेरा तंत्रज्ञानाने प्रतिमा निर्माण करण्याचा शोध साधारण 1816 आसपास लागला असा इतिहास सांगतो पण सूर्यप्रकाशाच्या किरणांना एकत्र करून एका ठिकाणी फोकस करण्याचं तंत्रज्ञान या मंदिरात तब्बल 700 वर्षापूर्वी वापरलं गेलेलं आहे. म्हणजे छायाचित्र निर्मिती करण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान भारतात अवगत होतं. जर हे तंत्रज्ञान अवगत असेल तर त्या छिद्राचा आकार किती असावा, छिद्र आणि मागचा पडदा ह्याच्या अंतरातील गुणोत्तर किती असावं याचं गणित सोडवल्याशिवाय अशा उलट्या प्रतिमेची निर्मिती अशक्य आहे. इकडे हे छिद्र आरशाचं पण काम करून गोपुराची उलटी प्रतिमा मागच्या भिंतीवर आजही दाखवते. आजही आपण फक्त असं तंत्रज्ञान वापरलं असेल याचा अंदाज बांधू शकतो. त्यांनी याची निर्मिती कशी केली, का केली, हे तंत्रज्ञान पुढे कुठं लुप्त झालं या सगळ्या प्रश्नांचे उत्तरही आजचं विज्ञान देऊ शकत नाही. भारतातील प्रत्येक मंदिर हे नाविन्यपूर्ण गोष्टी आणि वैशिष्ट्याने ओतप्रोत भरलेलं आहे पण ते बघण्यासाठी देवदेव न करता त्या मंदिराच्या श्रद्धेला नमन करत तंत्रज्ञानाची कास धरून शोध घेण्याची गरज आहे. मँगो ट्रेलला तुम्ही अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट जेवण घेऊ शकता. पिलाणारे इथलं हॉटेल चुकवत नाहीत, अतिशय उत्कृष्ट चवीचं आहे. थोडं महाग आहे पण वर्थ आहे, नक्की भेट द्या. पोटाची तृप्ती झाल्यावर पुन्हा आपण सरळ निघायचं अच्युतराया मंदिराकडं. मातंगा टेकडीच्या आणि गंधमातांच्या टेकडीच्या बरोबर मध्यात असलेलं हे मंदिर या मंदिराकडं फारसे कोणी पर्यटक फिरकत नाहीत. विजयनगर साम्राज्य संपुष्टात येण्यापूर्वी हे बांधलेलं सगळ्यात अखेरचं मंदिर आहे. सध्या पडदळ झाली असली तरी
त्याची भव्यता आणि दिव्यता कुठेही कमी पडत नाही. सकाळी सूर्योदयाला उघडलेलं हे मंदिर संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत उघडे असतं. प्रवेश शुल्क कोणताही नाही. महावणी साम्राज्याने केलेल्या हल्ल्यामुळं हे अतिशय सुंदर मंदिर उद्ध्वस्त झालेलं आहे. पण काळाच्या ओघात परकीय आक्रमणाने त्यांची पडझड झाली असली तरी त्यांच्या निर्मितीमागचं तंत्रज्ञान आजही अनेक वैज्ञानिकांना पुष्कळात टाकते. भारताच्या दक्षिण भागातील मंदिराप्रमाणे हे मंदिर प्रचंड अशा शिल्पकलेने नटलेलं आहे. या मंदिराच्या असलेल्या खांबांची रचना आणि मंदिराचं स्थापत्यशास्त्र अतिशय उच्च दर्जाचं आहे. हंपीमधल्या इतर मंदिराकडे जेवढे पर्यटक वळतात तेवढे या मंदिराकडे पर्यटक येत नाहीत. पण आपल्यासारखे भटके आणि अतिशय आवडी निवडी जपणारे जे लोक आहेत त्यांनी या मंदिराकडे नक्की पाय वळवावे. बरोबरच खांब आणि भिंतींवर अतिशय उत्तम कोरीव काम केलेलं आहे. मंदिराचे मुख्य भाग खराब झालेला असला तरी त्याचं भव्यपणा आणि त्याच्या भव्यतेत अजिबात कमी पडत नाही. हंपीचा प्रसिद्ध सम्राट राजा कृष्णदेवराय याचा लहान भाऊ अच्युतदेवराय याच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. हा तिरुवेंगलनाथाचा भक्त होता आणि हे तिरुवेंगलनाथ म्हणजेच विष्णूची एक रचना आहे. हे मंदिर सुरुवातीला तिरुवेंगलनाथ मंदिर म्हणूनच ओळखले जात असे. पण अच्युतदेवराया या राजाने बांधल्यामुळे ते अच्युतदेवराया मंदिर म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झालेलं आहे. मंदिराच्या अंतर्भागात अतिशय कोरीव काम केलेले खांब आहेत. हंपी बेटीत हे मंदिर अतिशय चुकू नये अशा पद्धतीतलं आहे. तर तुम्ही कधी हंपीत आलात तर ह्या मंदिराला न भेटता जाऊ नका. हे मंदिर आणि मातंगा हिलवरचा सनराईज तुम्ही एकाच लाईनमध्ये करू शकता. मंदिराच्या खांबांवरती देखणी शिल्प कोरलेली आहेत. मंदिराचा एकूण परिसर अतिशय देखणा आणि विलोभनीय आहे. एकांतात भटकंती करणाऱ्यांसाठी हे ठिकाण भटक्यांना एक आगळीवेगळी पर्वणीच आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.